भाजपा आमदार गणेश नाईकांना अटक होण्याची शक्यता, अंतरिम जामीन नाकारला तर नाईकांकडून जीवाला धोका, पीडित महिलेचा आरोप। धनंजय मुंडेना ब्लॅकमेल करणारा रेणू शर्मा अटकेत, बलात्काराचा गुन्हा नोंदवण्याची धमकी देत 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप। कन्यादान प्रथेबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आमदार अमोल मिटकरीं विरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक, पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी। औरंगाबादची शांतता बिघडू नये म्हणून राज ठाकरेंच्या सभेला विरोध, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया, तर सभा मराठवाडा सांस्कृतिक मैदानातच घेण्यावर मनसे ठाम। छत्रपतींच्या घराण्याचा अवमान केल्याप्रकरणी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना 5 दिवसांची पोलीस कोठडी, कोल्हापूर न्यायालयाचा निर्णय। आजपासून पुढचे 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पावसाचा इशारा, शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग। उद्यापासून उदगीरमध्ये सारस्वतांचा मेळा, 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।